बोला की 2009 साली तुमचे 13 आमदार होते, त्यानंतर एक झाला, आता सुद्धा एक आहे. तुमचं जे अलाइनमेंट आहे ते हिंदुत्व किंवा भाजप किंवा महायुतीचा मुख्य महायुतीचं सरकार आहे अशा बद्दल वक्तव्य आहे. तो युतीच्या बाहेर राहून पक्षाचं नुकसान झाल्याचं वाटतंय का महायुतीचं? नाही, काही त्याचं काय संबंध. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पहिल्यांदा मी आता एकदा तुम्ही सगळेजण आलेला असाल याच्यानंतर परत मला हा प्रश्न विचारणार नाही अशी मी अपेक्षा धरतो. याचं कारण असं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांचं राजकारण आपल्याला कदाचित कल्पना नसेल. मी हे माझं बोलून झालंय म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही जे सतत सांगता की पहिल्यांदा तुम्हाला इतके निवडून आले, मग त्याच्यानंतर तुमचे नाही झाले आणि मग तुमचा पराभव झाला, प्रश्न असायला असा प्रश्न नव्हता. तो प्रश्न तुम्ही जो सुरू केलात ना, कळलं का, तो तिथून सुरू केलात ना. मी त्या मूळ मुद्द्यावर गेलो. तो मूळ मुद्दा असा आहे की 1925 साली एक RSS नावाच्या संघटनेची स्थापना झाली आणि त्यांची 1952 साली त्यांचा राजकीय पक्ष निर्माण झाला, त्याचं नाव होतं जनसंघ. तो जनसंघ त्याच्यानंतर मला असं वाटतं जनता पार्टीचं जेव्हा सरकार आलं तेव्हा जनसंघ जनता पार्टी बरोबर होता आणि जनता पार्टीचं सरकार गेल्यानंतर 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष झाला, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला आणि मग त्याच्यानंतर मग परत ते राम मंदिर आणि हा सगळा विषय सुरू झाला. 96 साली पहिल्यांदा अटलजी 13 दिवसाचे पंतप्रधान झाले, 98 13 महिन्याचे झाले आणि 99 साडेचार वर्षाचे झाले. खऱ्या अर्थाने बहुमत हे 2014 ला आलं, म्हणजे 1952 ते 2014 एवढा प्रवास गेला, बरोबर. शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली आणि हातामध्ये सत्ता 1995 साली आली, म्हणजे 66 ते 95 एवढा काळ गेला. माझ्या बाबतीत दरवेळेला जेव्हा मी अनेक पत्रकारांच्या अनेक गोष्टी मी तुमच्या क्लिप त्या काय टीव्हीवरती बघत असतो, अनेक मुलाखती बघत असतो, एकूण सगळं मांडताना मग राज ठाकरेंना कसं सुरुवातीला यश मिळालं आणि मग नंतर काय मिळालं, प्रत्येकाच्या बाबतीत एक काळ गेलेला असतो. 2014 ला तुम्ही माझं काय घेऊन बसलाय, ज्यांनी 65 वर्ष या देशावरती राज्य केलं ना त्या काँग्रेसचे 44 खासदार निवडून आले, ज्या बाई दोनदा मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या, कळलं का, आणि केंद्रातही सत्ता होती, त्या मायावतींचा एकही खासदार निवडून नाही आलाय. त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांची झालेली परिस्थिती ही देखील तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे साधारणपणे 1984 साली इंदिराजींच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते. ही स्थित्यंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे याच्यापुढे जेव्हा प्रश्न तुम्ही विचाराल किंवा जेव्हा सांगाल त्यावेळेला या गोष्टींचं भान असू द्यावं एवढं फक्त माझं म्हणणे. पुढे येतो तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. मला आतापर्यंत कधीही गोष्ट ही वाटली नाही या सगळ्या याच्यामध्ये. मी आता पण जी विधानसभेची निवडणूक लढवतोय ती एकनाथ शिंदेमध्येच लढवतोय. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि त्याच सभेमध्ये मी शेवटी सगळ्यांना विधानसभेच्या कामात लागा म्हणून सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला. त्याप्रमाणे मी माझी निवडणूक मी माझी लढवतोय. 23 तारखेचे निकाल जेव्हा जाहीर होतील त्याच्यानंतर पुढचं पुढे बघितलं जाईल.